नमस्कार मित्रांनो, मी आहे भावशेजळ। तर लास्ट टाइम आपण व्हिडिओमध्ये पाहिलं होतं की एलिमेंट्स ऑफ कम्युनिकेशन स्किल। तर या व्हिडिओमध्ये आपण त्या एलिमेंटचे थोडेसं कम्पॅरिझन पाहणार आहोत। त्यातला पहिला एलिमेंट होता वर्ड्स, त्याचं वेटेज होतं 7%, आणि दुसरा होता की टोन, तर त्याचं वेटेज होतं 38%। तर हे 38% आणि 7% हे एक आपण एक्झाम्पलनुसार पाहूया। आपण एक्झाम्पल घेऊया शोले फिल्मचं। तर शोले फिल्ममध्ये एक फेमस डायलॉग आहे, कोणता कोणता सांगा तुम्ही? गब्बरचा। तर गब्बरचा डायलॉग जर तुम्ही मोनोटोन मध्ये जर बोलला तर कसा होईल? अरे ओ सांबा कितने आदमी थे। तर तोच टोन जर बदलली तर ह्याचा काय इम्पॅक्ट पडत नाही। तर टोन बदलल्यानंतर कसं वाटतं? अरे ओ सांबा कितने आदमी थे रे। तर जर वर्ड जर तेच असते आणि टोन जर फरक असेल तर याचा तुम्हाला फरक जाणवतो। अजून जर पाहायला गेलं तर ते अग्रेसिव्ह जर बोलला तर त्याचा इम्पॅक्ट वेगळाच पडतो। म्हणलं तर अरे ओ सांभा कितने आदमी थे बता। तर या पद्धतीनं जशी टोन चेंज करो तसं आपलं त्या वर्डचा इम्पॅक्ट चेंज होतो। तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा। धन्यवाद, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।